मिरजेत सकल मराठा समाजातर्फे मनोज रांगे पाटील यांच्या स्वागताची जंगी तयारी. मिरजेत आगमन झाल्यानंतर मोर्चाने सांगलीत दाखल होणार. 40,000 पेक्षा जास्त मराठा बांधव मोर्चात सहभागी होण्याची शक्यता. शरद जाधव यांची माहिती. मराठा आरक्षणबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सांगली येथे मराठा योद्धा मनोज रांगे पाटील यांच्या भव्य सभेचं आयोजन मिरज तालुका आणि सांगली जिल्हा सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलं आहे. या सभेला जाण्यापूर्वी मिरजेत जरांगे पाटील यांच्या स्वागताची भव्य तयारी मिरज तालुका सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली. आज याची माहिती शरद जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉक्टर शिरीष चव्हाण, माजी नगरसेवक करण जामदार, युवा नेते दिगंबर जाधव, सचिन जाधव, प्रशांत चव्हाण, संतोष दानेकर, रणजित कांबळे, रणजित काळे पाटील, राजू चव्हाण, नितीन झमके यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होता. मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मनोज रांगे पाटील यांचे भव्य स्वागत करून मिरजेतून भव्य मोर्चाने सांगलीकडे रवाना होणार आहेत. या मोर्चात मराठा समाजाने मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर शिरीष चव्हाण यांनी केलं आहे. जय शिवराय. मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे दिनांक 8 ऑगस्ट रोजी मिरजेमध्ये शांतता रॅली घेऊन येत आहेत. दिनांक 8 रोजी सकाळी 12 वाजता मनोज दादांचं पंढरपूर रोडवरून मिरजेमध्ये आगमन होईल. बालाजी मंगल कार्यालयापासून सदर कार्यक्रमाचे नियोजन सकल मराठा समाज मिरज तालुका व सांगली जिल्हा यांच्या वतीने आम्ही केलेले आहे. मनोज दादा पंढरपूर रोडवरून मिरजेमध्ये येतील. साधारण 12 वाजता सिव्हिल हॉस्पिटलजवळ असणाऱ्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादा पुढं न्यू इंग्लिश स्कूलच्या चौकात असणारा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास हार अर्पण करतील. त्यानंतर मुख्य कार्यक्रम असला होणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याचा. दादा हार अर्पण केल्यानंतर सकल मराठा समाज मिरज तालुका यांच्या वतीनं मनोजदादांचा महाराजांच्या पुतळ्याजवळ सत्कार करण्यात येईल. त्यानंतर मिशन चौकात असणारा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दादा हार अर्पण करून सदरची रॅली सांगलीकडे रवाना होईल. तरी समाजबांधवांनी दिनांक 8 रोजी सकाळी म्हणजे उद्याच सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर जमण्याचे आहे. प्रत्येकाने व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारची गाड्यांची अडचण रस्त्यामध्ये करण्याची नाही. समाजबांधवांनी व्यवस्थितपणे सदरचा मोर्चा सांगलीपर्यंत पोहोचेपर्यंत जबाबदारी आपली राहणार आहे. या हिशोबाने प्रत्येकाने व्यवस्थितपणे नियोजन करण्याचे आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थ मिरज येथे जमण्याची मी परत एकदा समाज बांधवांना विनंती करते. जय जिजाऊ, जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.